आप तकच्या जंग सियासत कीच्या या विशेष भागामध्ये मी शुभांगी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे. आणि सध्या प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक उमेदवार जे आहेत ते आपापला प्रचार करण्यात मग्न आहेत. आता त्यांनी कितीही प्रचार प्रसार केला तरी या प्रचारादरम्यान तुम्हाला असे अनेक नवीन उमेदवार बघायला मिळतील की ज्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काही कामं केली आहेत आणि प्रकाश झोतामध्ये आले आहेत. तर काही उमेदवार असेही असतील की ज्यांनी ऐन निवडणुकीच्या वेळेमध्ये पक्ष बदल केलेले आहेत आणि पक्ष बदल करून बंडखोर उमेदवार सुद्धा तुम्हाला यावेळेस प्रचारादरम्यान बघायला मिळतील. तर काही उमेदवार असे सुद्धा आहेत की ज्यांनी अनेक पक्ष बदल केलेले आहेत परंतु कुठल्याच पक्षाच्या हातून त्यांना काहीच मिळालेलं नाही आहे. सो अशावेळी ते अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत. सो कितीही प्रचार प्रसार केला तरी निवडून कोणाला द्यायचं हे मात्र आता जनताच सांगणार आहे. सो जनतेच्या मनात नेमकं काय आहे हे बघण्यासाठी सध्या आपण आलेलो आहोत गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या जामनेर या भागामध्ये. तर जामनेर भागामध्ये सध्या लोकांच्या मनामध्ये गिरीश महाजन वर्सेस दिलीप खोडपे हे जे चक्र आहे ते खूप सध्या प्रकाश झोतामध्ये आहे. सो नेमकं जे आपले ग्रामीण भागातील लोक म्हणा किंवा शहरी भागातील म्हणा की जामनेरमधील जेही नागरिक आहेत ते नेमकं कोणाला पसंती दर्शवणार आहेत हे आपण आज बघणार आहोत. कोण आहे यावर्षी तुमच्या मनातला उमेदवार? मनातला उमेदवार आहे गिरीश महाजन. त्यांना रोडाचे कामं केले, डी ऑर्डरचे कामं केले, पुतळे बसाळले, खेड्यागावावर ग्रामपंचायत दिल्या, रोड बनवले, काँक्रीट रोड केले. येतील ते भाऊज येतील. गिरीश महाजन काय सांग, त्यांच्या विरुद्ध जे आहेत दिलीप खोडपे त्यांच्याबद्दल काय म्हणता तुमचं? ते चांगले म्हणतोय पण हे जुने जुने आहे ते यावेळेस नवीन लोकांना देणार आहे का? नाही जुन्या. गिरीश महाजनच भाऊच एकदम एक काम भरपूर आहे काम गिरीश भाऊचे कमळाचा फूल. गिरीश भाऊ खूप कामं केली आहेत का त्यांनी? हो. आणि जे दुसरे उमेदवार आहेत दिलीप खोडपे त्यांच्याबद्दल काय म्हणणार? त्यांच्याबद्दल आपल्याला काय अनुभव नाही ताई अजून. बरं काय वाटतं काकू तुम्हाला काय वाटतं कोण येईल यावेळेस? तुमचं मत कोणाला? गिरीश महाजन. गिरीश भाऊ ना. आणि कामरा आमच्या जामनेर तालुक्यात विकास भरपूर केलेला आहे. आणि जे विरोधी आहे त्यांच्या दिलीप खोडपे त्यांचं काही आम्हाला ठाऊक नाही. ते नेहरीचे असल्यामुळे आम्हाला त्यांचं काही ठाऊक नाही. जुने उमेदवार जे आहेत ते त्यांना आम्ही सहमत करणार. आमच्या गावाचा विकास झालेला आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना सहमत करणार. गिरीश भाऊ आणि दिलीप खोडपे यांच्याबद्दल काय म्हणतात? ते पण चांगले आहेत पण आता सध्या तरी भाऊचे काम वगैरे पाहिले तरी भाऊच. तुम्हाला काय वाटतं यावेळेस नवीन उमेदवाराला संधी दिली पाहिजे का? आता ते आपण एकटे तरी ठरवू शकत नाही पण कसं आहे जुनं तर जुनं असतं कामं जुने माणसं व्यवस्थित करू शकतं. नवीन माणसाला आता कामं करायला वेळच लागणार आहे. त्यांना सुरुवातीपासून सुरू करायचं आहे आणि जे आखून ठेवलेले कामं आहे ते जुने माणसं सहजरित्या करू शकतात कमी वेळेत. आम्ही खोडपे सरांना करणार आहे. खोडपे सरांना केलं? त्यांनी कुठली कामं केली आहे? कामं नाही केली पण कसं आमचे नातेवाईक असल्यामुळे आम्ही खोडपे सरांना मतदान करणार. मग तुम्ही नातेवाईक आहे म्हणून मतदान करणार आहे की कामं झाली पाहिजे म्हणून मतदान करणार? आता ते काही सांगू शकत नाही म्हणजे आम्हाला घरचे जे सांगतील ते करू. आम्ही मोठे माणसं सांगतील तसे आम्ही करू. यावेळेस मतदान कोणाला करणार आहे? गेले पडून गेले. नोटाला करणार आहे का? नोटावाला नाही आमचं जो काम करून गेले. तुमचं काम कोणी केलं आतापर्यंत? आमचं काम सगळ्यांनाच करेल. गिरीश महाजनांना ओळखता का? हा मग. आणि दिलीप खोडपे? हा दिलीप खोडपे गिरीश महाजनांच्या विरुद्ध उभे आहेत ना ते? कोण? दिलीप खोडपे. काय माहित बहिणा तुमचं मत कोणाला आहे? आमचं मत आम्ही सांगू शकत नाही. बर काम करणाऱ्यांना देणार? आमचं काम करतील त्याला मत देऊ. ओके ओके ओके. तुम्ही कोणाला करणार? आम्ही गिरीश भाऊ शिवाय दुसरं कोणी आहेत नाही. गिरीश भाऊ तर खूप वर्षापासून काम करताय नवीन उमेदवारांना संधी देणार आहे की नाही? नवीन उमेदवार नको. दिलीप खोडपे भाऊ बद्दल काय म्हणणं? चालत नाही. म्हणजे नेमकं काय बघत आहे तुम्ही उमेदवारांमध्ये? गिरीश भाऊ सारखं कामच कोणी करणार नाही ना. करणार आहे म्हणताना यावेळेस आपले गिरीश भाऊ? गिरीश भाऊ तर खूप वर्षापासून काम करतात. त्यांची कुठली कुठली काम आहेत? पण त्यांचेही भरपूर काम येत आहे. म्हणजे कसं आमचे सोनार समाजाचं ते त्यांनी काही मंगल कार्यालय वगैरे प्रत्येक समाजात धरून चालणारे लोक आहेत. भाऊबीज जर नसले
पण त्यांचे जे कार्यकर्ते आहे ना ते भरपूर लोकांना भरपूर सहाय्य करतात, भाव नसले तरी ते भरपूर हे करतात. तुम्हाला नाही वाटत का यावेळेस काही नवीन उमेदवारांना संधी भेटली पाहिजे? नाही वाटत नाही, बस भाऊ 100% डायरेक्ट असं. या मग सध्या दिलीप खोडबेंबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? ते काही सांगू शकत नाही, कारण कसं आहे भाऊच्या शिवाय पर्यायच नाही डायरेक्ट. गिरीश महाजनांना आव्हान राहणार आहे का दिलीप खोडबे उभे? नाही नाही काहीच नाही, काहीच नाही, बिलकुल नाही. यावेळेस कोणाला करणार आहात मतदान? दिलीप खोडबे सर, तुतारी. तुतारी काय कामं केले आहेत त्यांनी? कामं केली सामान्य माणसांसाठी हजर असणारा व्यक्ती आहे मॅम, आणि त्यांच्या पिठ्यांनी शिक्षण क्षेत्रातलं व्यक्तिमत्व असल्यामुळे आत्ताची तरुण पिढी त्यांच्या वाटी मागे भरपूर आहे. त्याच्यामुळे आता आणि गेल्या 30 वर्षापासून बदल नाही, तो बदल होणं गरजेचं आहे. बरं, खूप जण म्हणतात की आता त्यांनी पक्ष बदल केलेला आहे, बघ ते पक्षाचे झाले नाही तर नागरिकांचे काय होतील, त्याबद्दल काय म्हणणं आहे? ते एक सामान्य व्यक्ती कार्यकर्ते होते, एक त्यांच्यासाठी सामान्य कार्यकर्ते असल्यामुळे त्यांच्यासाठी पक्ष बदलवणं काही विषय नाही. अशी कट्टर कार्य मोठे मोठे जे पक्षातले व्यक्तिमत्व व्यक्ती बदलले तर त्यांच्यासाठी काय विषय, आणि ते सामान्य लोकांसाठी त्यांनी पक्ष प्रवेश केलेला आहे, त्यांच्या स्वतःसाठी नाही केला आहे. ते त्यांना जे करायचं आहे त्यांच्या मनात जे ते जडग जामने तालुका बदलण्यात त्यांचं जे भविष्य आहे ते त्यांच्याकडे होतील कामं. काय वाटतं की जामनेर मध्ये कोणामध्ये रंगत राहील, चुरशीची लढत कोणात राहील? खोडपे सर. खोडपे सर आणि त्यांना विरुद्ध गिरीश भाऊजी. तुम्हाला काय वाटतं गिरीश महाजनांना खोडपे सर भारी जातील की खोडपे सरांना महाजन भारी जातील? खोडपे सर भारी जातील महाजनांना. बरं ठीक, तुम्हाला काय वाटतं? दिलीप खोडपे सर. खोडपे सर त्यांनी काय काय कामं केलेली आहे माहिती आहेत का? जिल्हा परिषदचे जे अध्यक्ष होते, भारतीय जनता पार्टी पक्षाचे होते, परंतु एखादे कार्यकर्ता जर आमच्या सरकार राष्ट्रवादीचा असेल, कोणते सर्वसामान्य असेल, त्यांनी पक्षपातीपणा कधी केला नाही. त्यांनी सर्वसामान्य माणूस म्हणून प्रत्येकाचं काम केलं आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये खोडपे सर बसलेले. पण गेल्या 35 वर्षापासून महाजन म्हणजे गिरीश महाजनांचा बालेकिल्लाच जामनेर म्हणतात, तर मग अशा परिस्थितीमध्ये खोडपे सरांना जिंकून येण्यात किती भारी जाईल असं वाटतं? असं नाही मॅडम, 30 वर्ष झाले भाऊ आमदार, 10 वर्ष मंत्री होते, पण या मुलांसाठी रोजगार काय? MRTC झेंडे धरण्यासाठी आमच्या तरुणांना ठेवलेलं आहे. तरुणांसाठी काय, एक MRTC एक फॅक्टरी नाही का, रोज डबा घेऊन ते 1000 लोक इथं नगरपालिकेसमोर रोज बसले असं 400 रोजसाठी. मग तरुणांसाठी काय, नुसतं आपण शेतीला पाणी देऊ शकले नाही, अजून लोकांना 71 कडे पाण्यापासून वंचित आहे, प्यायला अजून टँकर देणे पडतात 75 मिळतील, आपल्या विचारून बघा तुम्ही लागल्यात. 30 वर्ष काहीच नाही ना. मग यावेळेस नवीन उमेदवाराला संधी देणार आहे? यावेळेस टफ फाईट म्हणजे खोडपे सरच निवडून येणार आहे निश्चित, या गोष्टी काही चिंता नाही, नो चिंता आहे. काय वाटतं काका तुम्हाला? काय सॉरी खोडपे सर, कामं कोणी केली जास्त? आता ते जामनाचे रहिवासी गिरीश महाजन त्यांनीच केले. यावेळेस नवीन उमेदवारांना संधी मिळाली पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? आता त्याची इच्छा वाटते, मग आता त्याचं काय सांगा तुम्हाला आता काही की नाही. म्हणजे दोघे मुळे कोणी आलं तरी तुम्ही समाधानी आहे? मग आता काय केले आता सांगा तुम्ही सांगा. तुम्हाला काय अपेक्षा आहे, काय कामं केली पाहिजे उमेदवारांनी? आता आपल्यासारख्या साधारण माणसाचं कसं आहे दादा, आपल्या दोन्ही पार्ट्या सारख्याच आहे असं आहे ना, आपल्या मजुरी करणे आणि पोट भरणं. जे दोघांना मतदान करणार आहे? नाही नाही भाऊ. कामं कोणाची जास्त आहेत? गिरीश भाऊची. बरं, तुम्हाला काय वाटतं दादा? यावेळेस नवीन उमेदवाराला देणार आहे का संधी? नाही दादा, आता भाऊ कधी नेहमीच आहे त्याच्यामुळे कामगिरी चांगली भाऊची त्याच्यामुळे. मग नवीन उमेदवारांना देणार का? नाही, पण बंडखोर. काय वाटतं की आता जे नवीन उमेदवार येतील त्यांनी काय कामं केली पाहिजे? काय हे दादा जे रोड अतिक्रमचे जे काही तुमच्यासाठी काय केलं पाहिजे? आमच्यासाठी हेच अतिक्रम आमचं पोट भरतो आम्ही, तेच बसू द्यायला पाहिजे, तेच व्यवसाय आमचा तो.